हेलो फ्रेंड्स, मी विशाखा। ग्लोबल ऑनलाइन स्पर्धा परीक्षा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये, आजच्या सेशन मध्ये आपण महाराष्ट्र बीएड सीईटी एग्जाम 2023 साठी प्रिपरेशन करणार आहोत, ज्यामध्ये आपण टीचिंग एप्टिट्यूड, शिक्षक अभिवृत्ती या पॉइंट वरचे किंवा या युनिट वरचे आपल्याला सुपरफास्ट सराव प्रश्न आपल्याला बघायचे आहेत। जसे की आपल्याला माहिती आहे, 100 मार्क्सची एक्झाम आहे, त्याच्यामध्ये 30 प्रश्न आणि 30 मार्क्स या युनिट वरचे असतात। सो मॅक्झिमम सराव आपल्याला या युनिटवरचा करायचा आहे आणि याच्या सेशनमध्ये आपण करणार आहोत। आजपासून आपण ही सिरीज स्टार्ट करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूडचे मॅक्झिमम क्वेश्चन सराव करणार आहोत। स्टार्ट करण्यापूर्वी काही इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी, जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत, बीएससीटीची एक्झाम। खूप थोडे दिवस शिल्लक आहेत आपल्याकडे, त्यासाठी आम्ही हा रिव्हिजन कोर्स जो आहे तो स्टार्ट केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज, त्याच्यानंतर 10 सिलेबस फुल सिलेबस कम्प्लीट नोट्स, 2000+ MCQ क्वेश्चन बँक। या सगळ्याचा परिणाम असा होणार आहे की तुम्हाला 100 आउट ऑफ मॅक्झिमम 80 मार्क्स मिळवण्यासाठी याचा वापर होणार आहे। 8 ते 9 दिवसांमध्ये हार्डली तुम्ही हा सगळा सिलेबस कवर, मॅक्झिमम मार्क्स तुम्ही याच्यातून मिळू शकणार आहात, असा हा फुल रिव्हिजन कोर्स आहे, ज्याची फीस आहे 1000 रुपीज। त्यानंतर सीईटी प्लस ELCTचा जो सिलेबस आहे त्यासाठी देखील आमच्याकडे कोर्स अवेलेबल आहे, ज्याची फीस आहे 1500 रुपये, ठीक आहे। कारण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा नोट्स, एक्स्ट्रा सिलेबस जे MCQs आहेत ते ॲड केलेले आहे, त्यामुळे त्याची फीस आहे 1500 रुपये आणि इकडे याची 1000 रुपीज आहे नॉर्मल याची। हा मिळवण्यासाठी तुम्हाला ॲपवर जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त CET टाईप करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील, 2 वेगवेगळ्या CET चे ऑप्शन्स त्याच्यामध्ये दिसतील, तर जो तुमचा कोर्स तुम्हाला घ्यायचा आहे तो तिकडे सिलेक्ट करून तुम्ही लगेचच कोर्स परचेस करू शकता। सो अशा प्रकारे हा कोर्स परचेस करा किंवा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज केला तरी तुम्हाला त्याच्यावरती गायडन्स मिळेल हा कोर्स परचेस करण्यासाठी। सो लवकर कोर्स परचेस करा जेणेकरून आपल्या अभ्यासाला अडथळा न येता रिव्हिजन स्टार्ट होईल। सो लेट स्टार्ट विथ द क्वेश्चन। अनौपचारिक शिक्षण म्हणजे --, इकडे इंग्लिशमध्ये देखील क्वेश्चन आहे, तुम्ही रीड करा आणि आन्सर देण्याचा ट्राय करा जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल। सो अनौपचारिक शिक्षण म्हणजे काय? कालावधी अभ्यासक्रम व शिक्षण साहित्य याला अवाजवी महत्व न देता त्याबाबत लवचिकता, ज्यांना औपचारिकता पूर्ण करणे जमत नाही त्यांना सूट देणे, कालावधी अभ्यासक्रम व शिक्षण साहित्य याला खूप महत्व देणे, आजारी मुलांच्या उपचारासाठी शाळेच्या ठिकाणीच व्यवस्था करणे। याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, अनौपचारिक शिक्षण म्हणजे अभ्यासक्रम, म्हणजे बुक्स वगैरे न घेता डायरेक्ट तुम्ही काय करणार आहात, तिथे शिक्षण साहित्याला महत्व न देता नॉलेज घेणार आहात। नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्गात प्रश्न विचारल्याने काय होते? ऑप्शन्स आहेत, शिक्षक विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी देतात, शिक्षकाचे वर्गाचे नियंत्रण सुटते, शिक्षक विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित करतात आणि शिक्षकाला व्याख्यानातून थोडी उसंती मिळते। सो यापैकी करेक्ट आणि अप्रोप्रिएट आन्सर जे आहे ते आहे शिक्षक विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी देतात, फर्स्ट ऑप्शन इथे करेक्ट आहे ना की बाकीचे, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड मोहिमेअंतर्गत --, काय होतं? ऑपरेशन ब्लॅकबोर्ड मोहिमेअंतर्गत काय खरे ठरते? खालीलपैकी, प्राथमिक शाळांना खडू व फळांचा वापर करणे ऐच्छिक केले जाते, प्राथमिक शाळांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधात वाढ केली जाते, सर्व फळे काळेच असावेत हा नियम लागू करण्यात आला, सर्व शिक्षकांनी फळांचा वापर करणे अनिवार्य केले। याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, प्राथमिक शाळांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधात वाढ केली गेली। कोणत्या मोहिमेअंतर्गत? ऑपरेशन ब्लॅकबोर्ड अंतर्गत, ठीक आहे। सो व्यवस्थित लक्षात ठेवा, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड फक्त ब्लॅकबोर्ड फळ्याशी रिलेटेड नाही आहे, तर सुविधांमध्ये वाढ केली याच्याशी रिलेटेड आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जाहीर केलेले कृतिबंध कोणते आहे? ऍज पर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी द सेंट्रल गव्हर्नमेंट कोणत्या प्रकारे शिक्षणाची आकृती केलेली आहे? ऑप्शन्स 10+3+2, 10+1+1, 10+2+2, 10+2+3। सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ठीक आहे, 10+2+3, 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन, ठीक आहे। नवीन विचारलेलं, न्यू एज्युकेशन पॉलिसी विचारलेली नाही आहे, ठीक आहे, म्हणून इथे हे डी आन्सर आलेलं आहे। जर नवीन विचारली तर नवीनचा आन्सर द्यावा लागेल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, --, वयापर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे हे घटनेने विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वांपैकी एक आहे? ऑप्शन्स आहेत 18 वर्षे, 16 वर्षे, 14 वर्षे, 15 वर्षे आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, 14 वर्षे। वयाची 14 वर्षापर्यंत मुलांना, लहान मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण कंपल्सरी केलेलं आहे, ठीक आहे।
नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणतेही विशिष्ट ठिकाण, कालावधी किंवा परीक्षा बाबत बंधन न पाळता घेतले जाणारे शिक्षण म्हणजे काय? ऑप्शन असा आहेत, औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, प्रत्यक्ष शिक्षण, अप्रत्यक्ष शिक्षण. एक क्वेश्चन आपण बघितला अनौपचारिक शिक्षण म्हणजे काय आणि याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, सेम क्वेश्चन त्याच्यावरती विचारलेला आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, अनौपचारिक शिक्षण. कारण कुठलंही बंधन याच्यामध्ये नाही, कुठल्याही साहित्याचा वापर याच्यामध्ये कंपल्शन केलेला नाही आहे, म्हणून अनौपचारिक शिक्षण हे आहे. नेक्स्ट आहे व्यावसायिक शिक्षणाची संयुक्त परिषद, जॉईंट काउन्सिल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन ही काय आहे? ऑप्शन्स आहेत, व्यावसायिक शिक्षणाच्या संदर्भातील धोरणात्मक मार्गदर्शक तत्वे निश्चित करते, वेगवेगळ्या संस्थांमधील व्यावसायिक शिक्षण कार्यक्रमाचे नियोजन समन्वयाचे कार्य करते, सर्व शाळा व महाविद्यालयातून व्यावसायिक शिक्षण देणे अनिवार्य करते. आणि इथे कोर्स दिलेला आहे 1 2 3 3 बरोबर, 1 2 3 3 चूक, 1 2 बरोबर आणि अनिश्चित. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, 1 आणि 2 बरोबर, फक्त 1 आणि 2 बरोबर आहे. कशाचे? जॉईंट काउन्सिल ऑफ व्होकेशनल एज्युकेशनशी रिलेटेड. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे एनसीईआरटी म्हणजे काय? ऑप्शन्स दिलेले आहेत नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, नॅशनल कमिशन फॉर एज्युकेशन अँड रिसर्च ट्रेनिंग, नॅशनल काउन्सिल फॉर एम्प्लॉयमेंट रीएम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग आणि यापेक्षा वेगळे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे अभिवृत्ती कामात आपली भूमिका काय असेल? ठीक आहे, अभ्यासू वृत्ती कामात आपली भूमिका काय असेल? हा BEdCET 2005 ला ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेलेला आहे. असे क्वेश्चन जर आपण केले तर त्याच्यातून आपला नवीन कन्सेप्ट किंवा जी कन्सेप्ट आधी विचारली गेलेली आहे त्याच्यावरती प्रिपरेशन होतं, म्हणून MCQ प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. सो याच्यामध्ये याचं करेक्ट ऑप्शन्स आहेत सक्रिय सहभाग, नियोजनाच्या टप्प्यात मदत, मार्गदर्शक की विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा. ठीक आहे, अभ्यासू कामात आपली भूमिका. नेक्स्ट क्वेश्चन आहे उच्च माध्यमिक स्तरावर सध्या डॅश डॅश पद्धतीचा वापर केला जातो. ऑप्शन्स आहेत अवलोकन पद्धती, निरीक्षण पद्धती, चिंतन व मनन पद्धती आणि व्याख्यान पद्धती. उच्च माध्यमिक स्तरावर विचारलेला आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, व्याख्यान पद्धती. व्याख्यान पद्धतीमध्ये एक बोलणार, बाकीचे ऐकणार. ठीक आहे, श्रवण करणार, समजून घेणार, अंडरस्टँडिंग करणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी डॅश डॅश हे शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टांपैकी आहे. ऑप्शन्स आहेत नोकरी, समाज परिवर्तन, शिक्षकाचा उदरनिर्वाह, वरील सर्व. वरील सर्व येणार नाही कारण नोकरी हे प्रमुख किंवा मुख्य उद्दिष्टांमध्ये येत नाही, म्हणून डी ऑप्शन पण कट होतं. आणि शिक्षकांचा उदरनिर्वाह हे काय मुख्य उद्दिष्ट असू शकतं का शिक्षकाचं, शिक्षणाचं? नाही. मग ऑप्शन करेक्ट असणार आहे ऑप्शन बी, समाज परिवर्तन. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे दूरदर्शनचा विद्यार्थ्यांवर अधिक परिणाम होतो. कारण ऑप्शन्स आहेत त्यासाठी उपग्रहाचा वापर केला जातो, डोळे व कान या दोन्ही ज्ञानेंद्रियाचा त्याद्वारे चेतना मिळते, दूरदर्शनवर नेहमी वास्तव गोष्टी व घटनांना दाखविल्या जातात आणि दूरदर्शन अधिकृत माहिती देतो. यापैकी कोणतं रिझन आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ज्याच्यामुळे डोळे आणि कान या दोन्ही ज्ञानेंद्रियांना काय मिळते, चालना मिळते, म्हणून याचा वापर परिणाम जास्त होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्गात शिक्षक नसताना तुम्ही काय कराल? DEdCET 2005 मध्ये आलेला क्वेश्चन. अगेन विद्यार्थ्यांना स्वतःचा अभ्यास स्वतःला करायला सांगेल. वर्गनायक वर्गात छडी घेऊन उभे राहील, गटप्रमुख गटाचा अभ्यास घेईल, विद्यार्थ्यांना क्रीडांगणावर खेळण्यास पाठवेल. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, वर्गात शिक्षक नाही आहेत, येणार असतील, वेळ लागणार आहे किंवा त्यांना अर्जंट काम आहे, सो अशा वेळेला विद्यार्थ्यांना स्वतःचा अभ्यास स्वतः करायला सांगणं योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे शालेय गणवेशाच्या माध्यमातून डॅश डॅश या मूल्याची जपवणूक होते. कोणत्या मूल्याची जपवणूक होते? विषमता, विविधता, समता, लोकशाही. गणवेशातून ऑफकोर्स समता करेक्ट आन्सर काय आहे, कारण सगळे एकसारखे दिसतात आणि त्याच्यामुळे तू छान, माझा ड्रेस छान किंवा तू गरीब आहे म्हणून तुझा ड्रेस असा, अशी ही भावना याच्यामध्ये निर्माण होत नाही. समतेची भावना जपवणूक होण्यासाठी, समतेचं मूल्य जपवणूक होण्यासाठी समान गणवेश असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्गात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सर्वसामान्य उद्देश कोणता असतो? ऑप्शन्स आहेत विद्यार्थ्यांचे अज्ञान तपासणे, विद्यार्थ्यांचे शिकवण्याकडे लक्ष नाही हे त्यांना जाणवून देणे, विद्यार्थ्यांच्या आकलनाविषयी प्रत्यभरण मिळवणे, विद्यार्थ्यांच्या मनावर शिक्षकांचे श्रेष्ठत्व बिंबवणे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, विद्यार्थ्यांच्या आकलनाविषयी प्रत्याभरण मिळवणे. ठीक आहे, हा उद्देश असतो विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश हा प्रश्न उत्तराचा मुख्य उद्देश आहे. प्रश्न उत्तर जी वर्गात घेतली जातात त्याचा मुख्य उद्देश काय असतो? ऑप्शन्स आहेत परीक्षेत अधिकाधिक गुण मिळवणे, विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवणे, विद्यार्थ्यांची श्रवण क्षमता वाढवणे आणि विद्यार्थ्यांचे अज्ञान उघडे करणे. ऑफकोर्स अज्ञान उघडं करणं हा त्याच्या मागचा उद्देश नसतो, अधिकाधिक गुण मिळवणं हा सुद्धा उद्देश नसतो. आणि मग याचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन बी, विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवणे. ठीक आहे, क्युरियोसिटी त्यांची वाढवावी हा त्याचा मुख्य उद्देश असतो. कशाचा? वर्गात प्रश्न उत्तर विचारण्याचा. ठीक आहे,
पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश या अध्यापन पद्धतीत विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक असतो. कोणत्या प्रकारच्या अध्यापन पद्धतीत विद्यार्थ्यांचा सहभाग असतो? एक तर चर्चा पद्धती, व्याख्यान पद्धती, अवलोकन पद्धती, कथाकथन. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, चर्चा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग कसा असतो? अधिक असतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते घटक परिणामकारक अध्ययनास मदत करतात? ऑप्शन्स आहेत, विद्यार्थ्यांचा वक्तशीरपणा, विद्यार्थ्यांचा पूर्वानुभव, शिक्षकाचे अद्ययावत ज्ञान, विद्यार्थ्यांची अभिरुची. आणि ऑप्शन्स दिलेले आहेत, कोड्स दिलेले आहेत, वरील सर्व घटक केवळ 2 आणि 4, केवळ 1 आणि 3 आणि 1, 2, 4. ठीक आहे, काय विचारलंय? अध्ययनास मदत करतात असे घटक विचारलेत. मग याचा करेक्ट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन 4, 1, 2 आणि 4. अद्ययावत ज्ञान पेक्षा काय करतात हे घटक त्यांना जास्त मदत करतात शिक्षण चांगलं घेण्यासाठी. म्हणून ऑप्शन ड इथे करेक्ट आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, पीटीए म्हणजे काय? पीटीए कशासाठी, म्हणजे त्याचा फुल फॉर्म काय आहे असं विचारलेलं आहे. ऑप्शन्स आहेत, प्रायमरी टीचर्स असोसिएशन, परमनंट टीचर्स असोसिएशन, प्रायमरी टीचर्स अबिलिटी, प्रॅक्टिकल टीचर्स असोसिएशन. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, परमनंट टीचर्स असोसिएशन, पीटीएचा फुल फॉर्म. ठीक आहे, इकडे पण बघा, परमनंट टीचर्स असोसिएशन, पीटीएचा फुल फॉर्म लक्षात राहील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश हे अनौपचारिक शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. अनौपचारिक शिक्षणाचे प्रमुख केंद्र विचारलेले आहे. ऑप्शन्स आहेत, शाळा व महाविद्यालय, समाज व कुटुंब, वर्तमानपत्र, वर्तमानपत्र, आकाशवाणी आणि दूरदर्शन. ठीक आहे, सो हे ते 4 ऑप्शन्स आहेत. 4 पैकी कोणते कोर्स इथे बरोबर आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत 1, 2, 3, 2 आणि 3, 1 आणि 3 आणि फक्त 1, 2. सो याचं करेक्ट आन्सर आहे ब, 2 आणि 3, समाज आणि वर्तमानपत्र. हे काय आहे? अनौपचारिक शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सिलॅबस घेऊन बसा, अभ्यासक्रम घेऊन बसा, बुक्स घेऊन बसा अशी गरज पडत नाही. त्याच्यातून जे नॉलेज मिळेल ते कसं असतं? अनौपचारिक पद्धतीने मिळालेलं असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश शिक्षणाचे प्रकार आहेत. शिक्षणाचे प्रकार कुठले कुठले आहेत ते सांगायचे आहे. ऑप्शन आहे, औपचारिक, अनौपचारिक, सहज शिक्षण, औपचारिक, अनौपचारिक, उपचारिक शिक्षण, प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, औपचारिक, अनौपचारिक आणि सहज शिक्षण, हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुक्तद्वार प्रश्नावली उत्तरकर्त्याला पुढील कामासाठी चांगला अवसर देते. ऑप्शन्स आहेत, मुद्देसूद उत्तर देणे, स्वतःच्या शब्दात उत्तर देणे, सोपी कोष्टके तयार करणे, स्पष्ट आणि थोडक्यात उत्तरे देणे. ठीक आहे, कशावरती मग काम चांगला अवसर देतो? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, स्वतःच्या शब्दावर शब्दात उत्तर देणे. ठीक आहे, बुक्स मधले आन्सर्स तर कोणीही कॉपी पेस्ट करू शकतो, पण आपल्या शब्दांमध्ये उत्तर देणं हे काय आहे, तुमचं चांगली चांगलेपणा किंवा तुम्हाला किती आकलन झालेलं आहे याचं प्रतिबिंब दिसतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षणासाठी आवश्यक असलेली सर्वात महत्वाची बाब कोणती किंवा म्हणजे कोणती? ऑप्शन्स आहेत, खडू फळा शिक्षक, शिक्षक विद्यार्थी, महाविद्यालय, शिक्षक आणि शिक्षक व शैक्षणिक साधने. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, शिक्षक व विद्यार्थी. खडूफळा नसेल तरी शिक्षक विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात, महाविद्यालय नसेल तरी देखील ओपन स्पेसमध्ये ते शिक्षण घेऊ शकतात, शिक्षक व शैक्षणिक साधने नसतील तरी सुद्धा शिक्षण घेऊ शकतात. म्हणून याच्यामध्ये करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन बी, शिक्षक व विद्यार्थी, हे महत्वाची बाब आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश हे मूल्यमापनाचे महत्वाचे साधन आहे. ऑप्शन्स आहेत, परीक्षा, शाळा, रोजगार, कार्यानुभव. ठीक आहे, कुठलं मूल्यमापनाचं साधन कोणतं याच्यामध्ये महत्वाचं? ऑप्शन फर्स्ट, परीक्षा. शाळा, रोजगार, कार्यानुभव याच्यामधून तुमचं मूल्यमापन होणार नाही. मग मूल्यमापन कशामार्फत होतं? शाळा, परीक्षा. जी काही परीक्षा घेतली जाते त्याच्यामध्ये काय केलं जातं? जे काही तुम्हाला शिकवलं आहे त्याच्यावरती तुम्हाला रिराईट करायला सांगितलं जातं, ते तुम्हाला जे आकलन झालेलं आहे ते लिहायला सांगितलं जातं. ह्याला काय म्हणतो आपण? परीक्षा म्हणतो. सो हे एक महत्वाचं साधन आहे मूल्यमापनाचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, UGC म्हणजे, UGC म्हणजे काय? आता UGCचा पण फुल फॉर्म इथे विचारलेला आहे. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, युनिव्हर्सिटी ग्रँड काउन्सिल, अंडरग्राउंड कॉटेज, युनिव्हर्सल गव्हर्नमेंट कॉलेज. आणि याचा फुल फॉर्म आहे UGCचा, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, ऑप्शन ए, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, UGCचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, फुल फॉर्म लक्षात राहील. ओके ओके, दॅट्स इट फॉर टुडे. डेली आपण असे काही क्वेश्चन्स घेणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन्स होतील ऑन टीचिंग ऍप्टिट्यूड. ठीक आहे, शिक्षक अभिवृत्ती या टॉपिकवरचे जास्तीत जास्त प्रॅक्टिस क्वेश्चन्स करायचे आहेत आपल्याला रेग्युलर सेशन्समध्ये. थँक्यू फॉर टुडे सेशन, हॅव अ नाईस डे.